नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर सोनार परत आपलं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल महा एक्झामन वर हार्दिक स्वागत करतो. तर आताची एमपीएससी परीक्षा 2020 बाबत आताची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री याबाबतची व्हिडिओ क्लिक सुद्धा आपण इथे बघूया. त्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. साठी जी एमपीएससीची परीक्षा जाहीर झालेली आहे ती परीक्षा आज आम्ही सर्वजण एकत्र बसतो आणि आमच्या चर्चा आमची असं ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांबद्दलची माहिती देत आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांची अशी मागणी होती की 11 ऑक्टोबरला जी एमपीएससीची परीक्षा आहे ती पुढे ढकलली जावी. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाला राज्यात मिळालेली स्थगिती या पार्श्वभूमीवरती एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली जावी अशी अनेक मराठा नेत्यांची आणि संघटनांची मागणी होती. त्यानुसार सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्वाची बैठक झाली आणि आता ही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 11 ऑक्टोबरला म्हणजे परवा रविवारी या परीक्षा होणार होत्या. यापूर्वी सुद्धा 2 वेळेला ही परीक्षा पुढे ढकलली गेली होती. आता मात्र लवकर आम्ही पुन्हा एकदा बसू. एमपीएससीला पुन्हा आम्ही सूचना केलेल्या आहेत की तुमच्याकडनं आम्हाला पुन्हा काही जर काही सूचना असतील तर येऊ द्या आणि आता जी काही तारीख जाहीर होईल त्या तारखेला मात्र ही परीक्षा निश्चित घेतली जाईल. ती कधी घेतली जाईल ती तारीख सुद्धा एमपीएससीने ठरवल्यानंतर जाहीर केली जाईल. हा हा महत्वाचा प्रश्न आहे. एक स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आत्ता परीक्षेला जे विद्यार्थी बसायला पात्र आहेत त्यातला एकही विद्यार्थिनी ह्या परीक्षेला उद्या जी तारीख जाहीर उद्या म्हणजे लगेच उद्या नाही बोलण्याची पद्धत आहे. जेव्हा ही तारीख जाहीर होईल त्या परीक्षेला बसायला यातला एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही. सगळेच्या सगळे विद्यार्थी जे आज परीक्षेला बसू शकतात ते सर्व विद्यार्थी उद्या म्हणजे पुन्हा जेव्हा ही परीक्षा होईल त्या परीक्षेला बसायला पात्र असतील. मला आता याच्यामध्ये काही जायचं नाहीये कारण मला सर्व समाजाचाच विचार करावा लागतोय. मराठा समाजाने सुद्धा त्यांच्या मागण्या किंवा त्यांची एक सूचना होती की परीक्षा पुढे ढकलावी. तसंच इतर समाजातील सुद्धा विद्यार्थ्यांनी केली होती की आमच्या अभ्यासाला थोडा वेळ मिळाला पाहिजे. एकूण एक संभ्रमावस्था होती. आज जर का आपण बोलतो तर एक संभ्रमावस्था आहे. काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त पण आहेत. तर आता मात्र पुढच्या वेळेला एक साधारणतः कालावधी ठरवला जाईल आणि परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर आपण आता या लॉकडाऊन मधून बाहेर पडतो आणि ते पडताना काय काय कशी सावधगिरी बाळगायची, मास्क वापरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जनतेच्या आता अंगवळणी पडत आहेत. मराठा समाजाचा विषय आहे. मराठा समाजाची मागणी होती. त्याच्याबद्दल सुद्धा लवकर त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि एकूणच मी तुम्हाला जे सांगितलं पुन्हा सांगतो की सारासर विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. बाकीच्या गोष्टी जेव्हा ठरतील तेव्हा आपल्यासोबत स्पष्टपणे सांगितलं. म्हणूनच एक एक जिथे जिथे काय ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या गोष्टी आपण करतो. सर दर्शन आरक्षणाचा प्रश्न आहे. तुमची बैठक आहे आता. सर तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी म्हणजे अनअकॅडमी या भारतातील सगळ्यात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या अनअकॅडमी लर्निंग ॲपवर जाऊन तुम्ही प्रफुल सरांना सर्च अँड फॉलो करू शकता आणि त्यांचे दररोज मोफत क्लास बघू शकता. सकाळी 10:50 दुपारी 1:40 7 व 9:30 दररोज 5 तास मोफत बॅच सुरू झालेली आहे. तर प्रफुल लाईव्ह या रेफरल कोडने तुम्ही सरांच्यावर 10% ऑफ सुद्धा मिळू शकता. एमपीएससी सबस्क्रिप्शन बद्दल सांगायचे झाल्यास 1 मंथसाठी 1710 रुपये, 3 मंथसाठी 4275 रुपये, 6 मंथसाठी 7695 रुपये आणि 12 मंथसाठी 9405 रुपये आणि 24 मंथसाठी 13600 रुपये. तर प्रफुल लाईव्ह रेफरल कोडने तुम्ही जाऊ शकता आणि याची अतिशय महत्वाचे सांगायचे झाल्यास या संदर्भातली लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार प्रोपोसल लाईव्ह या रेफरल कोडवर जाऊ शकता. धन्यवाद.